हाय, नमस्कार. आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं तर चला, भाऊ बहिणींना आलोय आता दाजींना भेटायला. बरं का, आम्ही दाजींना भेटायला आलोय दवाखान्यात. साधारणपणे आम्ही 1 तास होऊन गेलो आलेलो. दाजींना आणलं होतं नारळाचं पाणी ही प्यायला. नारळाचं पाणी ही प्यायला दिलं. आणि तुम्हाला सांगते, त्यांना छपरछंद संत्रा हे पण आणलेलं आहे. पण तुम्हाला सांगते, त्यांना इथं मार लागलाय जरा जास्त. असो म्हणजे काल आहे का नाही तुम्हाला सांगते, त्यांचं ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला ना त्यावेळेस असं वाटलं नाही की त्यांना एवढं लागलंय म्हणून. त्यांना वाटलंच नव्हतं की एवढं लागलंय म्हणून. पण ज्यावेळेस आता समक्ष बघितलं ना भाऊ बहिणींनो, त्यावेळेस तुम्हाला सांगते भरपूर त्यांना लागलेले. कारण की म्हणजे त्यांनी लई सहन केलं, लई एवढं सहन केलं ना त्यांनी. म्हणजे पूनमताईला सुद्धा वाटलं नाही की एवढं लागलंय म्हणून. पण ज्यावेळेस असं समक्ष बघितलं ना त्यावेळेस एवढी त्यांची परिस्थिती बेकार झाली ना भाऊ बहिणीनं. खरंच ते म्हणतात का नाही, असं दुश्मनावसुद्धा वेळ नाही यावावी. खरं सांगते तुम्हाला मी, असे दुश्मनावसुद्धा वेळ नाही यावावी, इतकी वाईट परिस्थिती. आणि तुम्हाला सांगते, त्यांच्याबरोबर आहे का नाही, मायरून मी बसलो इथं. त्यांच्याबरोबर एक अजून एक काली व्यक्ती होती गाडीवरती. ती माणूस पण आहे ना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. कारण की त्यांना आहे ना हित लागलेलं आहे मार. लहान मेंदू आहे ना, लहान मेंदूपाशी त्यांना मार लागलेला आहे. तो म्हणजे दाजींना 22 टाक आहेत आणि त्या माणसाला आहे ना 12 टाक आहेत. काय सांगायचं, मी असं वाईट वाटतंय बघून. त्यांचा पूर्ण चेहरा असा सुजला एवढं हित लागले. म्हणजे असं पूर्ण नाकाला लागले, इकडं लागले, अक्षरशः तिथं म्हणजे असं थांबलं ना, इतकं वाईट वाटतं ना त्यांच्यापाशी. सांगू शकत नाही, तरी पण मी म्हणती लय कानावरती वेळ आली होती. म्हणजे लय असं वेळ आली होती, पण ती कानावरनं वेळ गेली भोलेनाथाच्या चरणी, स्वामी समर्थाच्या चरणी. कारण जे आपलं कुठतरी चांगलं कर्म असतात ना, ह्याच आपल्याला संकटातून आपल्याला ते आपलं कर्म वाचवत असतात. आता हे तुमचं दाजी आणि राजू आहे ना, चमचे आणि चाकू आणायला गेली होती छपरछंद कापायला ना. त्यांना खिर्या खायला ऐकू नका, घेऊन आले आता. लय उशीर तुम्हाला गावलंच नाही. चमच्यान चाकू आणला कापत्या. आता तुमचं दाजीने आता इथं व्हिडिओ राहायला काय अलाउड नाही बरं का भाऊ बहिणींनो वरती. त्यामुळं मी तर खाली येऊन बसली आणि म्हणलं की चला तुमच्या संग बोला. ए बाळा, आहे तुला माहित नाही, इकडे इकडे तू बस येतो पप्पाच्या कडल्या. आता त्यांना खीर ही खाऊ घालायची भाऊ बहिणींनो. आणि तुम्हाला सांगते म्हणजे आता वाजत आहे, तर साधारणपणे 8:30-9 वाजलेलं आहे त्या. आपल्या पण घरी निघावं लागणार आहे, कारण की पिंकी बी संघ आहे ना, मायरू लहान आहे संघ. आता ते तर म्हणत होते आपल्याला जावा म्हणून, मगाशीच म्हणत होतं दाजी. पण आपण आता काय तसं काय जाऊ शकत नाही भाऊ बहिणीनं, बरोबर आहे का नाही. आता त्यांना तिखट पण काय खायला आहे ना म्हणलं की तिखट आता पूनमताईनं आणली होती सकाळी. काय आणलं होतं, खिचडी भात आणि म्हणजे खिचडीचं तसलं भात करून आणलं होतं, मूग डाळ टाकून. पण आता त्यांनी खाल्लेलं आहे सकाळी. व्हिडिओ काढता काढता टॉप केला होता बरं का मी भाऊ बहिणींनो, कारण की विषय काय झाला, दवाखान्यात आलेले. दवाखाना भरपूर असा मोठा आहे. एक ताई येऊन बसल्या होत्या आपल्यापाशी, माझ्यापाशी एक ताई होत्या, ती येऊन बसल्या होत्या. त्यांचं बी पेशंट आहे ना, त्यांच्या आईला अटॅक आलता. तर त्यांचं बी पेशंट काल ॲडमिट केलेलं आहे. ते म्हणत होते की 42,000 एक इंजेक्शन दिलेलं आहे त्यांना, औषध दिलेलं आहे. पण त्यांचं काय असं ऑपरेशन केलेलं नाही. त्यांना अटॅक कालच येत होता, म्हणजे असं यायला लागला होता काल अटॅक. तर त्यांना आणलो, तिला वेळच बोलत बसलो होतो आम्ही जरा.
आता राजू कुठे गेलाय काय माहिती, आता जायचंय घरी बरं का, लय वेळ झालेला एक तर, आणि कशामुळं लवकर गडबड आहे माहितीये का, आता बऱ्याच माझ्या भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की योगिता राजून तूच जायचं होतं, पिंकीला कशाला नेलं, पिंकीची काय गरज होती का, अवघडले सावघडलेले आहे तिला नव्हतं न्यायचं तुम्ही, असं बऱ्याच माझ्या भाऊ बहिणींचं म्हणणं आहे, पण काय झालं भाऊ बहिणींनो तुम्हाला सांगते, आता येणार तर आपणच होतो बरं का, येणार तर तुमचं दाजी मी तर येणारच होतो, त्यात काही वादच नव्हता, आणि गाडी तर तुम्हाला सांगते, तुमचं दाजीन मीच येणार होतो, पण माझ्या माहेर वंट आहे का नाही, अजूनपर्यंत तुमचं दाजीन मी काय आलेलं नव्हतं, त्यामुळं तुमच्या दाजीला काय रस्ता माहीत नव्हतं, आणि राजू पण येणार होता, आलो आम्ही हळूहळू, आता अवघडले सवघडलेले आपल्या बरोबर आहे म्हणल्यानंतर तुम्हाला सांगते, तर आपल्या पद्धतीनंच आपण येणार जरा हळूहळू बरोबर आहे का ना, काही दवाखाना आहे, दवाखान्यात काही व्हिडिओ काढायला परमिशन नाही बरं का, काढू शकत नाही, पिंकी तुमचं दाजी राजू ही खायची, दाजींना खीर घे खायला घाला म्हणलं, त्यांना मी म्हणलं होतं काहीतरी आणा म्हणजे असं तिखट तोंडाला चो, पण त्यांना तिखट हिथं हिथं टाक आहेत ना सगळं, हिथं टाक आहेत, फक्त एवढंच काय असं आत मार नाही लागला नाही, तर हिथं सगळं टाक आहेत, त्यांना नाकाला सगळा मार लागला, इकडं मार लागलाय, भाऊ आहे पूर्ण सगळे त्यांचे तुटलेले आहे, सगळं पूर्ण असं चांदा चांदा झालेला आहे भाऊ बहिणीनं, खरंच तुम्हाला सांगते आज म्हणजे व्हिडिओमध्ये व्हिडिओ कॉलमध्ये लय फरक आहे, समक्ष बघण्यात लय फरक आहे, ज्यावेळेस समक्ष आपण बघितलं ना त्यावेळेस तुम्हाला सांगते असं एवढं अंगावरती काटा आलं, आणि पूनमताई बी आज सकाळपासून होते दवाखान्यातच, पूनमताई बी आले होते, त्यांना आणलं होतं खिचडी भाती करून खायला त्यांना, काय बोलावं माणसाचं खरंच घडीचा भरोसा नाही, आता मी बोलते तर पुढं जाऊन काय घडते काय नाही घडते कुणाला म्हणजे असं सांगू शकत नाही आपण, माणसाचा घडीचा भरोसा नाही, माझं ती एक ताई होती ना ती पण माझ्यापाशी बसली होती, तुम्हाला सांगते ती सांगत होती तिच्या घरचीच कहाणी, म्हणजे कसं आहे प्रत्येकाच्या घरी काय ना काहीतरी हीच असतात स्टोरी असतात टेन्शन असतं, आणि ते वयस्कर जर लोकांनी म्हणजे माणसांनी जर घरातले असं टेन्शनही घेतलं तर त्यांच्यावरती सहन करण्याची ताकद नसते, जसं आता कसं आमचे म्हणजे माझ्या आईला पण तुम्हाला सांगते साखर आणि बी पी एकदमच वाढलं, तसं त्या जे मावशी आहेत का ना त्या मावशींना पण आता तसंच झालेलं आहे, त्यांना अटॅक एकदम तुम्हाला सांगते त्यांना अटॅक आला, अटॅक आल्यामुळं ते पण ॲडमिट आहे, आता उशीर तर झालेलाच काय करता, आम्हाला पण आता बघू ताजीला म्हणलं आधी जेवाय घालावं, आल्याला त्यांना नारळाचं पाणीही दिलं प्यायला आम्हाला, म्हणजे आम्ही त्यांना दिलं नारळही आणला होता, आणि त्यांच्याही पण आले होते त्यांची भाजीबाई म्हणजे पूनमता आहे ना तिच्या नंदाची दाजी आहे तर त्यांच्या बहिणीची मुलगी ही पण आली होती भेटायला, ती पण भेटून गेली, तसं आलेलो आम्ही बऱ्याच वेळ झालं, आता बऱ्याच वेळ झालं बसलो, जरा सांगत होता ते काय काय झालं काय काय कसं होणाऱ्या गोष्टी होऊनच जातात बरं का, आपण किती जरी प्रयत्न केला त्याला हे करायचा, कारण की आपल्या जर समोर काय पुढं काय होणार काय नाही होणार ह्या जर गोष्टी समजल्या असत्या ना तर प्रत्येक माणूस आहे ना सुधारूनच राहिला असता, बरोबर आहे ना सुधारून राहिला असता, बरं असले चला मी आता बघती दाजीने ह्याला जीव घातलेला आहे, आता ह्यांनी खीर आणली होती पिंकीनं करून, ती गरमच होती कारण की गाडीच्या डिकीमध्ये ठेवलेली होती, मग ती इंजन ही एवढं गरम झालं होतं का ना, गाडीच्या जी माझी स्कूटी आहे ना त्या स्कूटीच्या डिकीमध्ये खीर ही ठेवलेली होती, गरम करायची काही इश्यू नव्हतं, त्यांना पाण्याची बाटली ही भरून ठेवली, आता पूनमताई तर आलीच होती दुपारी, मग ती बसली होती आमची वाट बघत, आम्ही लवकर येऊ पण आता कशाचं लवकर येऊ, पाऊस पण येत होता, आणि तुम्हाला सांगते पावसामुळं थोडंसं आम्ही पण जपूनच आलो, गाडी स्लिप होत्यात घसारत्यात, त्यामुळं आपलं त्यांना पण म्हणलं हळू गाडी घ्या कारण की बारकी पोरगी आहे आणि आवडले सावघडलेले पण आहे, त्यामुळं आपलं थोडं आपण ह्याच्यामध्ये जाऊ म्हणलं, नको जास्त गडबड ही करायला, मग ते गाडीच्या डिकीमध्ये खीर हे ठेवलेली ती पण गरमच होती, आता दाजींना खायला दिली, परत छप्पर चंद हे आणलं, चाकू त्यांना आणायला होता चाकून चमचा
चमचा घावला पण चाकू काय घावला नाही, पण असं त्यात झालं असं. अजून एक वेळेस आता जाते मी वर आणि बघतोय आता आम्ही पण निघतो. आता दाजींना मी म्हणलं होतं की त्यांना ह्याचं थांबू द्या, म्हणजे तुमचं जे दाजी आहेत का ना, त्या दाजी माझा जी नवरा आहे ना, त्यांना मी दाजींना म्हणलं की थांबू द्या म्हणलं त्यांना, पण दाजी म्हणलं की नाही काय शक्यतो गरज, कारण की मस्त असा रूम ही आहे, रूम ही आहे. ती म्हणलं की अरे नाही शक्यतो काय गरज, म्हणलं की तुम्ही कंटाळून आलाय तर जावा घरी असं दाजी म्हणलं. म्हणलं पण दाजी काय नको म्हणते, तर हे तर कुणीच म्हणजे थांबायची शक्यतो नाही काय गरज, रूम स्पेशल असं रूम आहे, तर लाईट ही आहे, सगळी सुखसुविधा आहे. आणि तुम्हाला सांगते शक्यतो म्हणजे त्यांच्या हातापायाला एवढं काय नाही, थोडंसं हाताला खराब वाटलं आहे पायाला, फक्त पूर्ण जे मार आहे ना ही पूर्ण सगळा त्यांच्या चेहऱ्याला लागलेला आहे. त्यामुळं दाजी म्हणलं की नाही शक्यतो काय एवढं गरज, म्हणून म्हणलं बरं चालतंय म्हणलं. चला मग आता बघते मी. तर भावा बहिणीनं खरंच अशी वेळ आहे ना आपल्या कुणावरच नाही यावी, आणि जेवढे जे पण आपले भाऊ बहीण गाडी ही चालवतो ना, त्यांनी खरंच सगळ्यांनी जपून गाड्या चालवा. आता आम्ही तर मी तर शिकली ना, पण मी पण अशी लय जपून गाड्या चालवते.